नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज बारावीचा निकाल लागणार आहे सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहते तो दिवस आज आलेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बारावीचा निकाल नक्की किती वाजता लागेल कोणकोणत्या वेबसाईटवर आपल्याला तो पाहता येणार आहे व थोडी माहिती स संपूर्ण बारावीच्या निकालाबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत चे शेअर करा तर मित्रांनो चला आपण आता पाहूया सगळी माहिती महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट दोन हजार एकवीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दोन हजार एकवीसमध्ये बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी तीन तारीख म्हणजे आज दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या बारावीच्या निकालाची तारीख राज्यमंडळाने जाहीर केल्याने लाखो विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो तुमचा हा निकाल आहे आज चार वाजता ऑनलाईन प प्रकारे जाहीर होणार आहे तर मित्रांनो दहावीच्या निकालाच्या वेळी एकच संकेतस्थळ उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या परिणामी विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाही या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी राज्यमंडळामार्फत एकापेक्षा जास्त लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो जेव्हा दहावीचा निकाल लागला तेव्हा एकच वेबसाईट होती निकाल पाहण्यासाठी व व तीसुद्धा क्रॅक झालेली होती ती, ती त्यावर निकाल लवकर येत नव्हता खूप लोड आलेला होता परंतु मित्रांनो तुम्हाला आजचा बारावीचा निकाल आहे त्या बारावीचा निकाल पाहण्यासाठी टोटली चार वेबसाईट आहेत त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटते तर मित्रांनो विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाची माहिती डब्ल्यू 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 डॉट महारिझर डॉट एन आय सी डॉट इन आणि एम एस बी एस एच एस सी डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असेल असेही राज्य मंडळाने स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो आपण आता पाहूया निकाल पाहण्यासाठी कोणकोणत्या वेबसाईट यूज करायच्या तर मित्रांनो ह्या चार वेबसाईट आहेत ह्या चारही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता तर मित्रांनो आत्ता पाहूया आपण आक्षेप तक्रारी विभागीय मंडळाकडे नोंदवा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाले केलेल्या बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांचे आक्षेप किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्यांचे निराकरणासाठी राज्य मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे यासाठी विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव ते तक्रार निवारक अधिकारी म्हणून काम पाहतील संबंधित विद्यार्थी आपला तक्रार अर्ज टपाल ईमेल किंवा व्यक्तीशी भेटून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतात अर्जाचा नमुना डब्ल्यू 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 डॉट महा एस एस सी बोल डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामाच्या दहा दिवसांत अर्ज निकाल काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करतील विद्यार्थ्यांना उत्तराबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा असे राज्य राज्यमंडळाने केलेले आहे तर मित्रांनो ही होती आपली बारावीच्या निकालाबद्दलची संपूर्ण माहिती तुमचा बारावीचा निकाल आज चार वाजता ऑनलाईन प्रकारे जाहीर होणार आहे त्याच्या वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही वेबसाईट यूज करू शकता तर मित्रांनो आज बारावीचा निकाल आहे तर आमच्या या स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण आत्ता थांबूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद